नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाइव। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो कोंबड्यांवर CRD म्हणून आजार येतोय, रोग येतोय, त्या रोगाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मला दिवसातून 9 ते 10 फोन येतात की सर माझ्या कोंबड्या मारतात, आम्ही काय करू। तर आपली सर्वांची जी परिस्थिती झालेली आहे तशीच परिस्थिती माझी सुद्धा झालेली आहे। आपल्या ज्या अंड्यावरच्या कोंबड्या होत्या त्याच्यातल्या निम्म्या कोंबड्या या रोगामध्ये दगावलेल्या आहेत, मेलेल्या आहेत। तर अशा कंडिशनमध्ये हा रोग आल्यावर काय करायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। CRD म्हणजे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज, म्हणजे जो श्वासाचा आजार आहे आणि जास्त दिवस राहतो त्याला CRD असं म्हणतात। आणि हा CRD बॅक्टेरियामुळे होतो आहे। मायक्रोप्लाझ्मा गॅलेसेप्टिक असं जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळं हा आजार होतो आहे। आणि हा आजार केव्हा होतो, ज्यावेळेस वातावरण चेंज होतं, तुमच्या शेडची व्यवस्था चांगली नसेल किंवा क्षमतेपेक्षा जास्त कोंबड्या असतील तुमच्याकडं, धूळ जास्त असेल, अशा वेळेस होतो। पण यावेळेस जो CRD हा आजार आलेला आहे, हा आजार ज्या हवामानामध्ये बदल झाला आहे त्याच्यामुळं आला आहे। अचानक पाऊस येतो, मध्येच ऊन पडतं आहे, थंडी वाढलेली आहे, याच्यामुळं हा आजार कोंबड्यांना झालेला आहे। मित्रांनो, या CRD आजाराची जी लक्षणं आहेत ती म्हणजे पक्ष्यांच्या चोचीतून पाणी येतं, डोळ्यातून पाणी येतं, शिंकतात ते पक्षी, तोंड उघडून श्वास घेतात ते, खाद्य कमी खातात ते, पक्ष्यांचं वजन कमी झालं आहे, त्यांच्या पायामध्ये जीव राहत नाही आहे, चालता येत नाही आणि डोळे बंद होतात। ही सर्व लक्षणं या CRD आजाराची आहेत। तर सर्वात पहिलं काय करायचं मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडं CRD हा आजार येतो आहे त्यावेळेस जेवढ्या पक्ष्यांना लागण झाली ते पक्षी वेगळे करायचे आणि ज्या पक्ष्यांना लागण नाही झालेली ते पक्षी वेगळे ठेवायचे, जेणेकरून या दोन पक्ष्यांचा एकमेकांशी संबंध येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि तिथंच पहिल्या स्टेजला हा CRD आपल्याला रोखता आला पाहिजे। जर आपल्याला पहिल्या स्टेजला हा CRD कवर झाला नाही तर मग आपले सगळे पक्षी जाण्याची शक्यता असते। म्हणून पहिल्या स्टेजमध्ये जेवढ्या पक्ष्यांना लागण झाली तेवढे पक्षी आपण बाजूला काढून घ्यायचे। पहिली स्टेज काय आहे माहिती आहे का या आजाराची? पहिल्या वेळेस या पक्ष्यांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि शिंकणं सुरू होतं आहे, हे सर्वात मेन लक्षण आहे। या लक्षणामध्येच आपल्याला आपले पक्षी सेपरेट करून घ्यायचे। एकदा CRD आला की तो कंट्रोल करणं अवघड आहे, त्यामुळं पहिल्या स्टेजमध्येच जेवढे पक्षी आपल्याला सेपरेट करता येतील तेवढे सेपरेट करायचे आणि बाकीच्या पक्ष्यांवर लगेच ट्रीटमेंट चालू करायची आहे। दुसऱ्या स्टेजमध्ये काय होतं आहे, पक्ष्यांचे डोळे सुजतात आणि तोंड उघडून श्वास घ्यायला लागतं ते, अशा वेळेस त्यांना श्वास घ्यायचा त्रास होतो आहे। तर ही दुसरी स्टेज आहे, आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये CRD कवर करायचं आहे, दुसऱ्या स्टेजपर्यंत जाऊ द्यायचं नाही आहे। मी माझ्या शेडवरसुद्धा पहिल्या स्टेजमध्येच CRD पास जेवढ्या कोंबड्यांना लागण झाली होती त्या कोंबड्या वेगळ्या केल्या आणि ज्यांना लागण नव्हती झाली त्या कोंबड्या वेगळ्या केल्या, त्याच्यामुळं आपल्या निम्म्या कोंबड्या मला वाचवता आल्यात। आणि तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतं आहे, कोंबड्यांचे डोळे बंद होतात, चालता येत नाही आणि शेवटी तरफडून कोंबड्या जीव सोडतात आहे। तर आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये CRD जास्तीत जास्त कंट्रोल करता आलं पाहिजे। आत्ता माझं कोंबड्यांवर ट्रीटमेंट चालू आहे, मी कोणती कोणती औषधं वापरलीत हे मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेल। कोंबड्या बऱ्या होतात आहे पण खूप वेळ लागतो आहे। CRD झाल्यानंतर रोग थोडा कमी झाल्यावर आपल्याला आपल्या शेडची व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे। कीटकनाशक असतील किंवा इतर काही औषधं असतील ती फवारून आपल्याला आपलं शेड कमीत कमी 8 ते 9 दिवस मोकळं ठेवायचं आहे आणि त्यानंतर परत आपले पक्षी त्या जागेवर आणायचे जे पक्षी आपण सेपरेट केलेले आहेत ते। त्याचबरोबर मित्रांनो, हा आजार मला फक्त कोंबड्यांमध्ये आढळला आहे, बदकांमध्ये हा आजार आलेला नाही आहे। कारण आपल्या कोंबड्या आणि बदक दररोज सोबत असायचे, सुरुवातीचे 3 आजार झाल्यानंतरसुद्धा 3 दिवस हे सोबतच होते, तरी हा आजार बदकांमध्ये आलेला नाही आहे। आपली ऑटोमॅटिक मशीन आहे, तिची आपण परत सेमी ऑटोमॅटिक केलेली आहे। अंडी ठेवायला जागा नसल्यामुळं आपण तिचं परत सेमी ऑटोमॅटिकमध्ये रूपांतर केलं आहे आणि तिचे जे ट्रे होते ते आपण इकडं साईडला काढून ठेवले। थोडंसं काम करायचं या मशीनवर पण अंडी ठेवायला जागा नव्हती, त्याच्यामुळं ती परत सेमी ऑटोमॅटिकमध्ये बदलली। आणि बाकीच्या अजून 2 मशीनमध्ये आपण अंडी ठेवलेली आहेत। त्याचबरोबर आपण जी आपली पांढरी कोंबडी होती
जो आपला सर्वात पहिला सुरुवातीचा व्हिडिओ होता, तर लहान पिल्लांचं संगोपन कसं करायचं, त्या पिल्लांमधली ही कोंबडी आहे, इन्क्युबेटर मशीनमधूनच निघलेली आहे आणि ती खुडूक झाली होती, तर ती आपण अंड्यावर बसवलेली आहे. ही कोंबडी 2 ते 3 वेळा खुडूक झाली आणि त्याच्यानंतर 4थ्या वेळेस आपण हिला अंड्यावर बसवलेली आहे. तर गावरान कोंबडी अंड्यावर कशी बसवायची हा सुद्धा आपला व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता किंवा मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गावरान कोंबडी अंड्यावर कशी बसवायची या व्हिडिओची लिंक देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की मी कशाप्रकारे गावरान कोंबडी अंड्यावर बसवतो आहे. त्याचबरोबर आपल्याकडं लहान पिल्लंसुद्धा आहेत, ते आपण ब्रुडिंगसाठी ठेवलेली आहेत ही लहान पिल्लं. ज्यावेळेस CRD सारखे आजार येतात मित्रांनो, त्यावेळेस ज्या ज्या फार्मवर CRD आलेला आहे, तर त्या फार्मवाल्यांनी पिल्लं कोणाला देऊ नका, त्याचबरोबर त्यांच्याकडची अंडेसुद्धा देऊ नका आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याकडच्या कोंबड्या विकू नका, जेणेकरून आपल्यापासून हा रोग दुसऱ्याकडे जाईल, दुसऱ्याकडे जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आपण पाहत असेल ही जवळजवळ 8 ते 9 दिवसाची पिल्लं झालेली आहे. आता दिवसभर त्यांना घरामध्येच ठेवत असतो आहे, अजिबात बाहेर काढत नाही आहे आणि पाणी दाणे वगैरे सगळं एकाच जागी देतो आहे त्यांना. बदकाचे सुद्धा पिल्लं आहेत आणि आता मशीनमध्ये बदकाची पिल्लं परत निघायला सुरुवात झालेली आहे. तर ज्यावेळेस आजार येतात आहे मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला आपल्या फार्मवरील कोंबड्या असतील, अंडी असेल किंवा पिल्लं असतील, तर ते विकायचे नाही, जेणेकरून आपल्याकडून हा आजार दुसऱ्यांकडे जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. तर आपली जी पांढरी कोंबडी आहे, या कोंबडीची म्हणजे आता पिल्लं निघाल्यानंतर त्या पिल्लांचं आपण पूर्ण लसीकरण करणार आहोत आणि त्या लसीकरणाचे मी व्हिडिओ आपल्याला देत जाईन, अपलोड करत जाईन. त्याचबरोबर पिल्लांचं लसीकरण कसं करायचं हे सुद्धा मी आपल्याला सांगेन. जसं की आपण लहान बाळाचं लसीकरण करतो आहे, बाळाचा जन्म झाल्यानंतर लसीकरण असतं, त्यानंतर 1 महिन्याचं झाल्यावर, 2 महिन्याचं झाल्यावर, 3 महिन्याचं झाल्यावर, तर आपण या कोंबडीपासून जे आपल्याला पिल्लं मिळणार आहेत त्या पिल्लांचं तशाच प्रकारे लसीकरणाचं शेड्यूल तयार करून घेणार आहोत आणि पिल्लं जन्मल्यापासून त्यांना कोणतं लस द्यायची, औषधं कोणते द्यायचे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. तर ते व्हिडिओसुद्धा मी त्याचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी देत जाईन. तर मित्रांनो, आपल्या सर्वांवर जो हा भयंकर आजार आला आहे कुक्कुटपालन जे करतात ते CRD, तर या आजारातून लवकर सर्व फार्मवाले सुखरूप राहतील, जेणेकरून कमीत कमी कोंबड्या मरतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि शक्य होईल तेवढी काळजी मित्रांनो घ्या, जेणेकरून आपलं कमीत कमी नुकसान होईल. धन्यवाद.